नमस्कार, टिपटेक या यूट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज यूएस फ्युचर म्हणजे डाव फ्युचर हे फ्लॅट ट्रेड करत आहे आणि एसजीएक्स निफ्टी जर बघितली तर जवळजवळ 200 पॉईंट प्रीमियम मध्ये या ठिकाणी ट्रेड करत आहे. आणि नॅसडेक जर बघितलं तर नॅसडेकची क्लोजिंग पण खूप चांगली आली, म्हणजे जवळजवळ 115 पॉईंट प्लस ने या ठिकाणी नॅसडेकने कालच्या दिवशी क्लोजिंग दिलेली होती. आणि आजच्या दिवशी आपलं मार्केट जर बघितलं तर हे ह्यूज गॅप अप होणार आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जवळजवळ 17,150 किंवा 17,140 या लेवलला आपले मार्केट या ठिकाणी गॅप अप ओपनिंग होऊ शकते. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे गॅप अप ओपनिंग आपल्या मार्केटमध्ये आज असणार आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रेड घेताना पण थोडं सावधान राहायचं, कारण की गॅप अप जास्त होतं, या ठिकाणी थोडं प्रॉफिट बुकिंग पण होऊ शकतं. आणि डाटा मी बघितला तर त्यामध्ये पुट रायटिंग ही जास्त झालेली कालच्या दिवशी. तर पुट रायटिंग जास्त झालेली म्हणजे जे पण तेजी करणारे होते त्यांनी जास्त पोझिशन बनवलेले आहे. आणि FII आणि DIIचा डाटा तुम्ही जर बघितला तर तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कालच्या दिवशी FII ने पण खूप जास्त प्रमाणात बाईंग केलेली होती आणि DIIने ने पण खूप जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी बाईंग केलेली होती. आणि चार्टचा सेटअप जर बघितला आपण, टेक्निकल सेटअप, तर तो पण स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपण डेली चार्टमध्ये आपण बघितलेलं होतं की त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची रिकव्हरी पण आपल्याला दिसून येत आहे. तर त्यामुळे आजचं मार्केट जे असणार आहे आपलं गॅप अप असणार आहे आणि ते पण खूप चांगल्या प्रकारचं, म्हणजे जवळजवळ 180 ते 200 पॉईंट गॅप अप ने या ठिकाणी आपलं मार्केट आज ओपन होऊ शकते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर त्यामुळे ट्रेड घेताना प्रॉपर स्टॉप लॉस लावा. आणि त्या ठिकाणी जर एखादा पॅटर्न बनत असेल, बुलिश पॅटर्न किंवा बेरिश पॅटर्न, तेव्हा त्यामध्ये कॉल आणि पुटची पोझिशन घ्या आणि प्रॉपर स्टॉप लॉस लावून त्यामध्ये काम करत चला. कारण की तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टॉकमध्ये आपल्याला रिकव्हरी दिसत आहे. कारण की HDFC तुम्ही बघितला, त्यानंतर रिलायन्स बघितला, म्हणजे जे पण निफ्टीचे वेटेजवाले जे स्टॉक आहे त्यांची रिकव्हरी खूप चांगल्या प्रमाणात होत आहे. म्हणजे HDFC खूप चांगला चालतोय, त्यानंतर रिलायन्समध्ये पण आपल्याला काल तेजी दिसली होती. आणि बँकिंग सेक्टर जर तुम्ही बघितलं तर HDFC बँक पण खूप चांगल्या प्रकारे रिकव्हरी होते त्याच्यामध्ये. त्यानंतर SBI तुम्ही बघा, त्यानंतर इंडसइंड बँक बघा, त्यानंतर कोटक बँक बघा, तर बँकिंग सेक्टर खूप तेजीमध्ये आहे. आणि आज बँक निफ्टीमध्ये पण खूप चांगल्या प्रकारची तेजी होऊ शकते, म्हणजे जवळजवळ 200-300 पॉईंटचं गॅप अप ओपनिंग आपल्याला बँक निफ्टीमध्ये पण बघायला मिळू शकते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि आजच्या दिवशी जर 17,100च्या वरती जर निफ्टी सस्टेन जर झाली तर पुन्हा आपल्याला 17,500चे टार्गेट पण निफ्टीमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतात, तुम्ही लक्षात ठेवायचं. कारण की बेस हा वरती येत चाललाय निफ्टीचा आणि बँक निफ्टीचा पण. आणि बँक निफ्टी पण 37,500च्या वरती जर सस्टेन झाली तर आपल्याला 38,000चे टार्गेट पण बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर या लेवल तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि प्रॉपर स्टॉप लॉस लावून मग त्यामध्ये काम करायचं आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेट बघण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.